आज आपण वास्तविक भारतात जिल्हा नियोजन आणि त्याच्यातून संपूर्ण जुन्नर तालुक्यात गेली आठवडाभर चाललेलं पक्षीय राजकारणावर प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने जे काही वल्गना करत आहे त्याबाबद्दल मी आपल्या सगळ्यांच्या समोर आलेली आहे. मुळात म्हणजे जिल्हा नियोजन हा संपूर्णपणे पालकमंत्र्यांचा अधिकार असतो. याला कोणी काही चॅलेंज करू शकत नाही, तो असतोच. आजपर्यंत तो आपण पाहिलेला आहे. परंतु देताना पालकमंत्र्यांनी जे काही सांगितलं, चंद्रकांतदादा पाटील यांनी ज्या आम्हाला सूचना केल्या, त्या भारतीय जनता पार्टीच्या या तालुक्याच्या प्रमुख म्हणून आम्ही त्या परिपूर्ण हेडवाईज प्रत्येक हेडच्या याद्या त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. ते केल्यानंतर त्यामध्ये पुन्हा आम्हाला जेव्हा सूचना आल्या, त्यानंतर त्या याद्यांमध्ये आम्ही 9व्या महिन्यामध्ये दिलेल्या याद्यांमध्ये पुन्हा 10व्या महिन्यामध्ये कमी करा म्हटल्यानंतर आम्ही काही प्रमाणात या हेडच्या 2 कोटीच्या द्या, त्या हेडच्या 1.5 कोटीच्या द्या, त्या हेडच्या 3 कोटीच्या द्या असं म्हटल्यानंतर आम्ही कमी देखील केल्या. आणि त्या पद्धतीने आपल्यासमोर या याद्या मी दाखवत आहे. ह्या सगळ्या प्रत्येक हेडवाईज याद्या स्टॅम्प मारलेल्या दादांच्या ऑफिसच्या दादांच्या सहीच्या याद्या आहेत. आणि ज्या वेळेला प्रकाशित झाल्या त्यावेळेला त्या याद्या आपण पाहिल्या असतील की या जुन्नर तालुक्यात तब्बल 37 कोटी जणू काय आम्हीच आणले अशा पद्धतीचा कागावा करणाऱ्यांनी केला. आणि त्यावेळी मात्र आम्ही फोन केल्यानंतर आम्हाला पालकमंत्री ऑफिसकडनं ज्या सूचना आल्या की आपल्या याद्या सलग आहेत, जो ज्याचा वाटा आहे तो त्याला दिल्यानंतर आपल्या याद्या देखील ज्या आहेत त्या आपण घेतलेल्या आहेत आणि पुढच्या टप्प्यात देखील राहिलेल्या याद्या परिपूर्ण होणार आहेत, त्यामुळे तुम्ही तुमच्या याद्या ज्या आलेल्या आहेत त्या तुम्ही प्रकाशित करा. आणि त्याही उपर पुढे येणाऱ्या 2-3 दिवसात पालकमंत्र्यांच्या सहीनिशी तुमच्या याद्या तुम्हाला मिळणारच आहे. आम्ही आमच्या जी कामं आलेली आहेत ती एकूण मंजूर निधीच्या 37 कोटी जे मंजूर केले असं म्हणतात त्यामध्ये आमचा वाटा 11,92,25,000 इतका आहे. गाव वाईज तो आम्ही प्रत्येक विभाग वाईज त्याच्यामध्ये विकास कामांमध्ये शीर्षकद्वारे जर हेड वाईज आपण घेतलं तर या कामांमध्ये प्रत्येक हेड 2022-23 अंतर्गत ग्रामीण मार्ग विकास कामे 255 लक्ष ही 30-54 ची काम आहे. 2022-23 अंतर्गत 50-54 इतर जिल्हा मार्ग विकास कामे 1.5 कोटी 150. 2022-23 अंतर्गत अनुसूचित जनसुविधा 3 कोटी 20 लक्ष. 2022-23 अंतर्गत नागरी सुविधा कामे 1 कोटी 70 लक्ष. 2022-23 अंतर्गत लपा विभाग कोपर बंधारा बुडीत बंधारे 78 लक्ष. 2022-23 अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र दुरुस्ती 84 लक्ष. 2022-23 अंतर्गत शाळा सुधार कार्यक्रम 56,50,000.
सन 22-23 अंतर्गत अंगणवाड़ी बांधकाम दुरुस्ती 78,75,000 हा संपूर्ण हेडवाइज असणारा कार्यक्रम आम्ही आमच्या दुसऱ्या दिवशी प्रकाशित केलेला कार्यक्रम आहे बरोबर याही पलीकडे जाऊन ही जी काम आहे ही संपूर्ण त्या त्या गावाने आमच्याकडे मागणी केलेल्या ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार आहे त्या गावाची मागणी आहे आणि त्या गावाने मागणी केल्यानंतर ग्रामपंचायतीचा ठराव मागणी पत्र आल्यानंतर आपण दिलेली आहे त्यामुळे कोणी काय बोलावं कोणी काय करावं याच्यापेक्षा गेली 33 वर्ष राजकारणात आहोत म्हणून काम कशा पद्धतीने व्हावं काम ग्रामपंचायतीने ठराव प्रस्ताव दिल्यानंतर आपण ही काम आज करत आहोत काही प्रश्न तुम्ही जे मगाशी म्हणाले की 37 कोटी जे मंजूर झाले बाकीच्या मंडळींनी कांगावा केला आता कांगावा केला सत्तेमध्ये तुम्ही सहभागी असलेल्या एकनाथ शिंदे गटाच्या जुन्नर तालुक्यातील माजी आमदार शरद सोनवणे यांनीच हो पण मला असं म्हणायचंय की या तालुक्याच्या आमदारांनी सुद्धा ते आमदार आहेत त्यांची देखील काम आहे कारण आम्हाला स्वतः पालकमंत्र्यांनी सांगितलंय की पालकमंत्र्यांनी स्वतः सांगितलं की आमदारांची कामं सुद्धा आपण पूर्णपणे काही काढत नाही आहोत त्यांचीही कामं घेणार आहोत म्हणजे याचा अर्थ त्यांचाही त्याच्यामध्ये आहे ना सहभाग ते किती सांगतात त्याला काही अर्थ नाही पण कामं त्यांची देखील आहे त्यांनी 24 सांगितली पण त्यांचीही 10-12 कोटी तर असतील 20 कोटी असतील ते 24 सांगतात पण 15 तर असतील आम्ही जसं सांगतोय आम्ही आकडे काढून दाखवतोय आम्ही गाव वाईज खडावाणीशी दाखवतोय मग त्यांनी दाखवलं तर योग्यच असेल शिंदेगड सांगताय पण निश्चितपणाने त्यांचे असतील पण सगळीच आमची म्हणणं ते काय बरोबर नाही सगळे आहेत तर सगळ्यांचीच कामं आहेत असं मला वाटत तुमच्या आघाडीतली मंडळी असं चुकीच्या पद्धतीनं दिशाभूल करत आहेत दिशाभूल त्यांनी करायची की नाही करायची जनतेला खूप काही कळतं कधी कधी असं वाटतं की आपल्यापेक्षाही सर्वसामान्य नागरिक खूप सुज्ञान आहे त्यालाही कळतं हे आपण विसरून चालणार नाही आणि शेवटी कागद बोलतो तुम्ही आणि मी बोलण्यात काही मजा नाही निष्ठावंत कार्यकर्ते त्यांच्याबरोबर आहेत आणि मग तुम्हाला आणि केलं का त्यांनी सांगितले काय म्हणाले निष्ठावंत कार्यकर्ते त्यांच्याबरोबर आहेत परंतु मत देताना तुम्हाला आणि बँकेनाच देतात असं त्यांनी सांगितलं तो राजकारणाचा भाग आहे मग थेट तुम्ही त्यांना त्याच्यावर काय टीका करा तुमचं काय नाही टीका करायला मी माझ्याकडे वेळच नाहीये त्यांना काय बोलायचं काय करायचं तो त्यांचा भाग आहे सोशल मीडियावर सातत्याने तुमच्यावर टीका केली जाते मग त्यांना तुम्ही कसं उत्तर द्या मला वाटत की त्यांच्याकडे दुसरं कामच नाही टीका करणं हा त्यांचा आवडता छंद आहे असं मी त्यांच्याकडे पाहते विद्यमान आमदार असं म्हणाले राज्यामध्ये पळवा पळवी आणि जुन्नर तालुक्यामध्ये बनवा बनवी सुरू आहे मात्र त्यांनी तुम्हाला सॉफ्ट कॉर्नर दिला की या कामांमध्ये आशाताई गोचकेंची सुद्धा काही कामं आहेत त्यांचा हो वारंवार तुम्हाला जो सॉफ्ट कॉर्नर असतो तुम्ही कसं पाहतो नाही माझ्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर असतो किंवा नसतो मी तर कधी कोणाचं व्हॉट्सअपवर काय चाललंय ते सुद्धा पाहत नाही कारण तेवढा वेळच नसतो ज्याला काम करायचं आहे त्याने फक्त काम आणि मी नुसतं हा ही विकास कामं होत राहणारी आहे या निरंतर चालणारी प्रक्रिया आहे याच्या पलीकडे जाऊन देखील जनतेच्या अनेक प्रश्न आहेत याकडे तुम्ही पाहणार आहात का मी कार्यकर्ता आहे मी कार्यकर्ता म्हणून काम करते मला वाटतं जुन्नर तालुक्यामध्ये अनेक प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत पीडितांचे प्रश्न आहेत महिलांचे प्रश्न आहेत या ठिकाणी विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत त्याकडे कोणी पाहणार आहे का ते सगळे प्रश्न मला पाहावे लागतात यांना एकच धंदा आहे पण मला अनेक असणाऱ्या त्या प्रश्नांकडे लक्ष द्यावं लागतं आणि म्हणून माझ्याकडे ह्या सगळ्या गोष्टीसाठी वेळ नाही मला पक्षाने जो माझ्यावर विश्वास दाखवला आहे त्या विश्वासाला जर पात्र ठरायचं असेल तर मला विकासासोबत अनेक जे प्रश्न आहेत
भाऊ त्याकडे देखील लक्ष दिलं पाहिजे आणि त्यासाठी सर्वसामान्य शेतकरी सर्वसामान्य विद्यार्थी त्यामध्ये असणाऱ्या सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या शेतकऱ्यांच्या आणि महिलांच्या प्रश्नांकडे जातीने लक्ष देणं हा माझं कर्तव्य समजते आणि ते करण्यामध्ये मी जास्त वेळ देते.